जाऊयात. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर आता रत्नागिरी नगर परिषदेला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. रत्नागिरी शहरातील 192 अनधिकृत होर्डिंग नगर परिषदेच्या रडारवर आल्यात. घाटकोपर सारखी दुर्घटना टाळण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी. 2 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामध्ये मुंबईमध्ये थैमान घातले गेले. यातच घाटकोपरमधील दुर्घटना ही दुर्दैवी ठरली. घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर आता रत्नागिरी नगर परिषदेला जाग आल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. रत्नागिरीमध्ये सध्या 192 अधिकृत होर्डिंग नगर परिषदेच्या रडारवर आहेत. घाटकोपरसारखी दुर्घटना घडू नये म्हणून होर्डिंगवर या धारकांना स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना देखील नगरपालिकेने केलेल्या आहेत. रत्नागिरी शहरामध्ये 200 अधिक होर्डिंग मालकांना नगर परिषदेने या ठिकाणी नोटीस बजावलेली आहे आणि या पावसाळ्यापूर्वी शहरातील 192 होर्डिंग धारकांनी ऑडिट करून घेण्याच्या सूचना देखील यावेळी नगरपालिकेने दिल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर प्रशासनाची आता करडी नजर दिसून येते आणि यातच घाटकोपर सारख्या झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये रत्नागिरी नगरपालिकेला आता जाग आल्याचे दिसून येत आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.